जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच टिकर मराठी या युट्यूब चॅनलवर। तर या युट्यूब चॅनलवर सध्या आपण लिपिक म्हणजेच कार्यकारी सहाय्यक या पदासाठी सगळ्या विषयांचे अगदी महत्त्वपूर्ण प्रश्न पाहत आहोत। विजेता सिरीज आपण चालू केलेली आहे। आजचा आपला 4 नंबरचा सेशन आहे। 60 डेजची ही आपली सिरीज आहे। त्याच्यानंतर तर तुमची एक्झाम आहे लिपिकची। ठीक आहे, तर मराठी व्याकरणाचे प्रश्न या सेशनमध्ये आपण आता पाहत आहोत। हे तेच प्रश्न आहेत जे प्रश्न गेल्या वर्षी पेपर मध्ये विचारले आणि त्याच्यावर आधारित असणारे प्रश्नांचा समावेश आपण या सेशन मध्ये केलेला आहे। तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हे सेशन शेअर करा, तुम्ही पण बघा, तुमच्या मित्रांनाही बघू द्यात, कारण फ्री आहे, कुठलंही पेमेंट तुम्हाला इथे करायचा नाहीये, त्यामुळे फायदाच फायदा करून घ्यायचा आहे। चला सेशन चालू करूयात आपण आपलं। सगळ्यात पहिला मराठी व्याकरणाचा प्रश्न, सगे सोयरे हा कोणता समास आहे असं त्यांनी इथं विचारले। सगळे सोयरे कोणता समास आहे? हा बहुव्रीही समास, इतरेतर द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास, कर्मधारय समास। तर सगळे सोयरेचा जर आपण विग्रह केला तर सगळे सोयरे, पाहुण रावळ आपण म्हणतो ना, पाहुणे रावळे म्हणजे थोडक्यात काय, तर दिलेले शब्द पण आणि त्याच्या बरोबर त्याच्या सोबत अजून तत्सम गोष्टींचा, किरकोळ गोष्टींचाही त्याच्यामध्ये आपोआप समावेश होतो असा जेव्हा आपल्याला बोध होत असेल तेव्हा तो आपला कुठला समास असतो? समाहार द्वंद्व समास असतो। लक्षात ठेवायचंय, पर्याय तिसरा योग्य। पुढचा प्रश्न आहे, मृग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। मृग नयनी शिकलोय आपण, हरणासारखे डोळे असणारी, किंवा मीनाक्षी माशासारखे डोळे असणारी, त्याच्यातच मीन म्हणजे मासा, मृग म्हणजे हरिण, आहे की नाही सोप्प? समानार्थी शब्द कुठला आहे? मृग या शब्दाचा हरिण आहे, पर्याय तिसरा योग्य। पुढचा प्रश्न, यथा योग्य आमरण प्रतिवर्ष अपरोक्ष ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? आता बघा, यथा योग्य चा जर आपण विग्रह करायला घेतला तर काय येणार आहे? योग्यतेप्रमाणे, यथा योग्य योग्यतेप्रमाणे। आमरण, आमरण म्हणजे मरेपर्यंत, त्याच पद्धतीने आहे। प्रतिवर्ष म्हणजे प्रत्येक वर्षी, आणि अपरोक्ष म्हणजे तिच्या, अपरोक्ष म्हणजे तीन असताना बोलले, बरोबर। या सगळ्या शब्दांमध्ये काय आहे? तर प्रथम पद प्रधान आहे। ओके, प्रथम पद प्रधान आहे आणि उपसर्ग रूपी आहे, म्हणजे हा आपला कोणता समास आहे? अव्ययी भाव समास आहे, पर्याय चौथा योग्य। पुढचा प्रश्न आहे, हिमालय पर्वत आहे या वाक्यातील कर्म कोणते आहे? आता बघा, असणारा कोण? पर्वत, पर्वत झाला, सॉरी, असणारा कोण? हिमालय पर्वत आहे असा प्रश्न आहे। तर असणारा कोण? हिमालक आणि हिमालय, आणि आहे तो काय? हिमालय पर्वतच आहे, त्याच्यामुळे वाक्यात कर्म नाहीये तसं बघायला गेलं तर। पण इथं प्रश्न विचारला आणि इथं दिलं पण नाहीये की वाक्यात कर्म नाही, वाक्य अकर्मक आहे। ओके, तर पर्याय कुठला बरोबर द्यायचा आपल्याला इथे? हिमालय पर्वत आहे, असणारा कोण? हिमालय, आहे तो काय? पर्वत, त्याच्यामुळे पर्याय तिसरा आपल्याला योग्य द्यायचा। तसं बघायला गेलं तर कर्म नाहीये वाक्यात, पण आपल्याला पर्यायाप्रमाणे कधी कधी जायचं असतं। चला पुढे, मराठीची लिपी कोणती आहे? मराठीची लिपी कुठली असं आपल्याला विचारलंय। नस्तालिक, ब्राह्मी, देवनागरी आणि सकळ, मराठीची लिपी कोणती आहे सांगू शकाल? आपली जी मराठी भाषा आहे, मराठी भाषेची लिपी कुठली आहे? बाळबोध लिपी। काही अपवाद वगळता तिलाच आदर्श लिपी म्हटलं जातं। अशी आपली कुठली लिपी? देवनागरी लिपी। नगरात राहणाऱ्या लोकांची लिपी, म्हणजे आर्य लोक स्वतःला देव मानत होते म्हणून ते नगरात राहत होते। काय? आर्य लोक स्वतःला देव मानत होते आणि ते नगरात राहत होते म्हणून नगरात राहणाऱ्या लोकांची लिपी, म्हणून त्या लिपीला देवनागरी लिपी असं नाव पडलं असा त्याच्या मागचा इतिहास आहे। पर्याय तिसरा योग्य। प्रश्न महत्वपूर्ण वाटताय, स्पष्टीकरण तुमच्या फायद्याचं आहे असं तुम्हाला वाटते, बिनधास सेशन लाईक करून घ्यायचं। चला पहिला, पुढचा प्रश्न आपला, कुत्रे झोपले आहे तर या वाक्यातील नामाचं लिंग आपल्याला इथे ओळखायचं आहे।
पुल्लिंग, उभयलिंग, स्त्रीलिंग, नपुंसक लिंग, तर कुठला पर्याय योग्य? बघा, कुत्रे झोपले आहेत म्हणजे अनेक वचन झालंय. ओके, तसं बघायला गेलं कुत्र्याचं अनेक वचन कुत्री असं होतं, पण मूळ शब्द कुठला आहे? कुत्रा मूळ शब्द आहे. जेव्हा नामाचं लिंग ओळखायला सांगतात तेव्हा ते नाम कुठल्याही रूपात असू देत, त्याचं एक वचन करून मग त्याचं लिंग ओळखायचं असतं. तर कुत्रेचं एक वचन कुत्रा, मग तो कुत्रा आपण म्हणतो. मग तो काय येणार आहे? आपलं पुल्लिंगी पर्याय पहिलाच योग्य. पुढे नास्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. नास्तिकच्या विरुद्धार्थी, नास्तिक म्हणजे ज्याची देवावर श्रद्धा नाही किंवा देव न मानणारा नास्तिक. मग देव आहे असं मानणारा म्हणजे देवावर श्रद्धा असणारा जो कोणी असतो त्याला आपण काय म्हणतो? आस्तिक असं म्हणतो. पर्याय पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न, किरण चपाती खातो या वाक्याचं रीती भूतकाळी वाक्य कुठलं आहे? आता मुळात हे वाक्य कुठल्या काळामध्ये आहे? एकतर क्रियापदे, खातो म्हणजे हे काय झालं आणि तातो तिथे पैकी एक प्रत्यय आहे म्हणजे हे वाक्य आहे आपलं साध्या वर्तमान काळातलं. काय वाक्य आहे हे? साधा वर्तमान काळ. या साध्या वर्तमान काळी वाक्याचं आपल्याला काय करायचंय? रीती भूतकाळात रूपांतर करायचंय. म्हणजे किरणची चपाती खाण्याची क्रिया भूतकाळात रोज रोज घडत होती. मग कुठला पर्याय योग्य? रीती भूतकाळी क्रियापद कुठला आहे? खात असतो, खात जाईल, खात असे आणि खाणार आहे. तर किरण चपाती खात असे, असे म्हणजे भूतकाळात ही क्रिया रोज रोज घडत होती. म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसराच योग्य. खात असतो म्हणजे वर्तमान काळात रोज रोज क्रिया घडण्याचा बोध होतोय. खात जाईल म्हणजे भविष्यात त्याची खाण्याची क्रिया रोज रोज घडणार आहे. खाणार आहे. पर्याय कुठला योग्य? रीती भूतकाळी पर्याय तिसरा, खात. पुढचा प्रश्न, नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो एक विशेष गुणधर्म असतो सॉरी, आवाज कधी गेला माहिती नाही मला. परत रिपीट करते हे हा प्रश्न. नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो गुणधर्म असतो त्याला वचन असे म्हणतात. का? कारण नामामधून जर आपल्याला एकाच संख्येचा बोध झाला, ते झाड, झाड एकच संख्या आहे म्हणून एक वचन. पण ती झाडे जर आपण म्हटलं, ती झाडे म्हणजे काय झालं ते आपलं? ती झाडे एकापेक्षा जास्त म्हणजे जास्त संख्येचा बोध झाला म्हणजे हे झालं आपलं अनेक वचन. म्हणून पर्याय कुठला योग्य आला? पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न, अरिष्ट या शब्दाचा योग्य अर्थ शोधा. अरिष्ट म्हणजे काय? निष्कर्ष, दष्टपुष्ट, हर्ष आणि संकट. एखाद्यावर अरिष्ट कोसळतं म्हणजे काय होतं? तर एखाद्यावर संकट कोसळतं. मग ह्या काय आहे? अरिष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द आहे संकट. पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथाच योग्य. पुढे, ताणे ताचा ताणे त्याचा फाटलेला शरट शवून टाकला या वाक्यातील चुकीचे शब्द शोधा. चुकीचे शब्द कुठले कुठले आहे? ऍक्च्युली वाक्य काय? त्याने त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला. मग बघा, ताणेच्या जागी काय येणार? त्याने. शर्टच्या जागी काय येणार? शर्ट. शवूनच्या जागी काय येणार? शिवून टाकला. म्हणजे तीन शब्द चुकीचे लिहिलेले आहे. कुठले दिले तीन शब्द चुकीचे? ताणे, शरट, शवून. कुठे आहे? ताणे, शरट, शवून. पर्याय कुठला योग्य आला? मग पर्याय दुसरा योग्य.
मुले फुटबॉल खेळत आहेत या वाक्यातील कर्ता ओळखा. कर्ता कसा ओळखायचा? क्रिया पुन्हा सांगते, क्रियापदातील मूळ धातू घ्यायचा, त्याला नारा नारी नारे कोण असा प्रश्न विचारायचा, जे उत्तर भेटेल त्याला कर्ता. मुले फुटबॉल खेळत आहेत, खेळणारी कोण? कर्ता कोणाला? खेळणारी कोण असा प्रश्न विचारायचा आहे. मुले म्हणून पर्याय कुठला योग्य येणार आपला? कर्ता कोण झाला? मुले. पर्याय तिसरा योग्य. समानार्थी शब्द ओळखायचा आहे. स्पृहा या शब्दाचा समानार्थी शब्द. बऱ्याच मुलींची नावं स्पृहा असतात, हो की नाही? मग ते अँकर असू दे किंवा आणि कोण असू दे, त्यांची नावं स्पृहा असतात. तर स्पृहाचा अर्थ काय? आवड, ईर्ष्या म्हणजे एखाद्याच्या बद्दल राग, गरज काय, इच्छा. तर स्पृहा म्हणजे इच्छा. पर्याय चौथा योग्य. सेशन ज्यांना ज्यांना आवडतंय त्यांनी लाईक करायचंय. जास्तीत जास्त लिपिक पदाची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचंय, किंवा ज्यांना ज्या सिलेबस मध्ये मराठी व्याकरण आहे त्या विद्यार्थी मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करायचंय सेशन, ठीक आहे? आणि व्हिडिओ कसे वाटतात ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगायचेत. पुढचा प्रश्न आहे, ऋणमुक्त या शब्दाचा अचूक विग्रह ओळखा. आता हा काय आहे? ऋणमुक्त तत्पुरुष समास आहे. कुठला तत्पुरुष समास आहे? पाठांतरच पाहिजे तुमचा. ऊन प्रत्यय लागतोय म्हणजे पंचमी विभक्ती तत्पुरुष समास आहे. पंचमी विभक्ती तत्पुरुष समास. मग विग्रह काय येईल? ऋणाचा मुक्त, ऋणासाठी मुक्त, ऋणातून मुक्त की ऋणाला मुक्त. ऊन प्रत्यय सांगितलं म्हणजे इथंच तुमचं उत्तर निघालं पाहिजे. ऋण मुक्त म्हणजे ऋणातून मुक्त. पंचमी विभक्ती तत्पुरुष समास. पर्याय तिसराच योग्य. पुढचा प्रश्न, प्राणी संग्रहालयामध्ये लाल डोळ्यांचा धिप्पाड वाघ बघितला या वाक्यातील विशेषणे ओळखा. आता विशेषण म्हणजे, उत्तर द्या, मी स्पष्टीकरण देते. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. मग कुठला आहे नाम याच्यामध्ये? नाम कोणतं आहे? प्राणी संग्रहालयामध्ये लाल डोळ्यांचा धिप्पाड वाघ बघितला. वाघ हे नाम आहे. मग कसा वाघ? लाल डोळ्यांचा धिप्पाड. हे तिन्ही काय झाली? आपली विशेषणे झाली. कुठे बघितला? मग ते स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय झालं की प्राणी संग्रहालयामध्ये बघितला. ओके, आणि बघितला हे क्रियापद. मग विशेषणे कुठली आहे? लाल डोळ्यांचा धिप्पाड. कुठे दिसते आपल्याला? बघितला तर येणार नाही, बघितला क्रियापद आहे. वाघ नाम आहे, येणार नाही, उरलं एकच लाल धिप्पाड. डोळ्यांचा पण पाहिजे होता इथं, ऍड करू आपण, हरकत नाही, ठीक आहे? लाल डोळ्यांचा, कसे डोळे? लाल डोळे. हे तीनही शब्द काय आहे आपलं? हे तीनही शब्द आपली विशेषणे आहेत. पर्याय दुसराच योग्य, ठीक आहे? तर हे होते आजच्या सेशन मधले आपले बीएमसी साठी महत्वपूर्ण प्रश्न. बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये लिपिक म्हणजे कार्यकारी सहाय्यक साठी 1800+ जागा निघालेल्या आहेत. फॉर्म भरायलाही सुरुवात झालेली आहे. 9 तारखेपर्यंत मला वाटतंय काहीतरी लास्ट डेट आहे. ज्यांना फॉर्म भरायचे पटापट भरून घ्या, ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे. कारण याच्यामध्ये विषय फक्त मराठी आहे, मराठी व्याकरण, इंग्रजी, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान आहे आणि बौद्धिक चाचणी. त्याच्यामुळे सगळे विषय आपल्या परिचयाचे आहेत. ज्यांच्याकडे टायपिंग आहे मराठी इंग्रजी 30-30, त्यांनी फॉर्म भरून घ्या. काही अडचण येत असेल फॉर्म भरायला, याच व्हिडिओच्या ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करा, त्याचा नक्कीच तुम्हाला रिप्लाय भेटेल. तर थांबूया, भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, अभ्यास करत राहा. काही अडलं तर मला विचारा. ऑल दी बेस्ट.